मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये दळणवळणाचा फारसा विस्तार झाला नव्हता. बुऱ्हाणपूर ते गोवळकोंडा यांना जोडणारा हा रस्ता मराठी मुलकातून काही भागातून जात होता. पायवाटा आणि गाडीवाटा यांचाच अधिक भरणा होता. त्या काळी अंतर मोजण्याचे कोस हे परिमाण होते. कोकणातील जलमार्ग होते. समुद्रातून खाडीतून लहान मोठ्या नावा वापरल्या जात होत्या. रत्नागिरीचा किनारा हा नेहमी गजबजलेला असे. हरणे, देवगड, दाभोळ, संगमेश्वर, राजापूर, मालवण, वेंगुर्ला इत्यादी किनारपट्टीवरील काही बंदरे त्या काळी वाहतुकीसाठी प्रसिद्ध होती. त्या काळी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणजे बैल. उंट, तट्टू, गाढव, रेडा, बैलगाडी, पालखी, नावा ह्या होत्या. छोटे मोठे असे स्त्री पुरुष खांद्यावरून अथवा डोक्यावरून वाहून नेत असत. घाटातून जड सामान वाहून नेण्याचे काम सामान्यतः बैल करीत असत. धान्याच्या आणि इतर सामानाच्या गोणी वाहणारे बैलांचे तांडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यापारी नेत असत. भात, नाचणी, मीठ इत्यादी वस्तू वाहण्यासाठी कोकणात त्याचा सर्रास वापर केला जात असत. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.